महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभा मतदारसंघासाठी 5 टप्प्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली असून या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील काही मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीची अशी लढत पाहायला मिळाली. राज्यातील अनेक नेत्यांसाठी ही निवडणूक खूपच प्रतिष्ठेची मानली जात आहे. आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते निवडणुकीच्या निकालाकडे. येत्या 4 जून रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे, त्यामुळे कोणत्या मतदारसंघात कोण बाजी मारणार हे लवकरच कळणार आहे. राज्यामधील काही मतदारसंघ असे आहेत, या मतदारसंघाची संपूर्ण राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. या ठिकाणी बिग फाईट्स झाले आहेत, त्या नेमक्या कोणत्या आहेत आणि या ठिकाणी कोण निवडून येणार ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. यावेळेस शिरूर लोकसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीची अशी लढत पाहायला मिळाली. या मतदारसंघामध्ये महायुतीने शिंदे गटातून अजित पवार गटामध्ये आलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली, तर महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हेंनी निवडणूक लढवली. या दोघांमध्ये तगडी लढत झाली असून दोन्ही नेत्यांनी देखील जोरदार असा प्रचार केला. याचा फायदा नेमका कोणाला होणार याच्याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे हे शिरूर मतदारसंघातून आघाडीवर राहतील असा अंदाज आहे. त्यानंतर या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चेत राहिला तो मतदारसंघ म्हणजेच सांगली लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी होती, त्यामुळे विशाल पाटील यांनी ही निवडणूक अपक्ष लढवली, तर महायुतीकडून संजय काका पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत झाली आहे. मात्र सांगलीत मुख्य लढत ही भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील विरुद्ध अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात रंगल्याची चर्चा आहे. मात्र सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे. यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये 2 शिवसैनिकांमध्येच लढत पाहायला मिळाली. या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी निवडणूक लढवली, तर महायुतीकडून शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांना निवडणूक लढवली. राजाभाऊ वाजे यांच्यासाठी महाविकास आघाडीने जोरदार प्रचार केला. या मतदारसंघात राजाभाऊ वाजे यांना जास्त मतं मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर हेमंत गोडसे हे कुठेतरी पिछाडीवर पडताना दिसत आहे, त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे. यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून खासदार श्रीकांत शिंदे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली, तर महाविकास आघाडीकडून वैशाली दरेकर यांनी निवडणूक लढवली. या मतदारसंघामध्ये आपला उमेदवार जिंकून यावा यासाठी दोन्ही बाजूने देखील जोरदार प्रचार करण्यात आला. तसेच महायुती आणि महाविकास आघाडीकडून दोन्हीकडून देखील मोठ्या प्रमाणात ताकद लावण्यात आली. परंतु कल्याण मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे पुन्हा खासदार होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे हे आघाडीवर राहण्याचा अंदाज आहे. यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपाचे उमेदवार म्हणून उदयनराजे भोसले यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली, तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले. उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये चुरशीची लढत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. उदयनराजे भोसले यांच्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली, तर शशिकांत शिंदे यांच्यासाठी देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभा झाल्या आहेत. आता या मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच या ठिकाणी शशिकांत शिंदे हे आघाडीवर राहतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली, तर काँग्रेसकडून बळवंत वानखडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले. तर अपक्ष उमेदवार म्हणून दिनेश बुब हे देखील अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात उतरले होते. मात्र या ठिकाणी नवनीत राणा विरुद्ध बळवंत वानखडे यांच्यात काट्याची टक्कर झाल्याचं पाहायला मिळालं. तरी देखील या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांचे पारडे जड असल्याचे चित्र
पाहायला मिळत आहे। त्यामुळे अमरावतीत बळवंत वानखेडे हे विजय होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। त्यामुळेच अमरावतीतून काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे हे आघाडीवर राहण्याचा अंदाज आहे। त्यानंतर बीड लोकसभा मतदारसंघ हा देखील यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिला आहे। या मतदारसंघात महायुतीकडून भाजपाकडून पंकजा मुंडे यांना पहिल्यांदाच खासदारकीचे तिकीट देण्यात आले, तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले। मात्र पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यात या ठिकाणी थेट लढत पाहायला मिळाली। बीडमध्ये भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली आहे। या ठिकाणी बजरंग सोनवणे हे आघाडीवर असल्याचा अंदाज आहे। यानंतर अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे नेते निलेश लंके यांच्यात प्रमुख लढत झाली आहे। या मतदारसंघात सुजय विखे पाटील हे खासदार आहेत, तर निलेश लंके हे आमदार आहेत। निलेश लंके यांनी या मतदारसंघामध्ये चांगली कामं केल्याची चर्चा आहे, त्यामुळे त्यांना निश्चितच या मतदारसंघात चांगला फायदा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे। अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली आहे। अंतिमता या ठिकाणी निलेश लंके हे आघाडीवर असल्याचा आणि ते विजयी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजेच बारामती लोकसभा मतदारसंघ। बारामती लोकसभा निवडणूक शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे। या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांनी निवडणूक लढवली आहे, तर महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली आहे। या मतदारसंघात दोन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांच्या प्रचार सभा झाल्या असून ही निवडणूक शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच झाल्याची पाहायला मिळाली। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात अतिशय चुरशीची लढत झाली असून या ठिकाणी कोण बाजी मारणार याचीच चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे। असे असतानाच या ठिकाणी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात अत्यंत अटीतटीची फाईट झाल्याची चर्चा आहे, परंतु सहानुभूतीची लाट ही सुप्रिया सुळे यांच्या मागे असल्याने या ठिकाणी सुप्रिया सुळे या आघाडीवर राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। तर पक्ष फोडाफोडीचा तोटा अजित पवार यांना होईल आणि या ठिकाणी सुनेत्रा पवार या पिछाडीवर राहतील असा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे। त्यामुळे बारामतीतून सुप्रिया सुळे या विजय होतील असा अंदाज आहे। यानंतर या सर्व बाबतीत तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मतदारसंघात कोण निवडून येणार, कोण आघाडीवर राहणार हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटत राहूया अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।